कशा आहात सगळे? मस्त ना? अरे मुलांनो, आज मी तुमच्यासाठी एक मस्त गंमत घेऊन आली आहे. काय माहितीये का? पिझ्झा. बाहेरचा पिझ्झा आई आपल्याला खाऊ देत नाही ना, कारण का तो हायजिनिक नसतो किंवा त्याच्यात खूप सारे फॅट्स असतात. सो आई आपल्याला या गोष्टी खाऊ देत नाही ना, म्हणून मी आज तुमच्यासाठी सुंदर असा होममेड पिझ्झा घेऊन आली आहे. माहितीये का तो कसला कसला बनवला आहे मी? त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या आहेत ज्या तुम्ही रोज खात नाहीत ना, पण आज पिझ्झामध्ये तुम्ही सगळ्या भाज्या खाणार. ओके, सो त्यामुळे आपल्याला छान सगळे विटामिन्स मिळणार, मिनरल्स मिळणार, प्रोटीन्स मिळणार, कॅल्शियम मिळणार, आणि सर्वात महत्वाचं हे सगळं खाल्ल्यामुळे की नाही, आपली इम्युनिटी पॉवर बूस्ट होणार आणि आपल्याला सगळ्या डिसीजेस पासून सुंदर फाईट करायचं आहे ना. सो चला तर मग, पौष्टिक असा गव्हाच्या पिठापासून बनलेला आणि सगळ्या भाज्या इन्क्लूड केलेला सुंदर असा पिझ्झा आज आपण बघूया. हेल्दी, न्यूट्रिशियस आणि मुलांना अतिशय आवडेल असा पिझ्झा आपल्याला बनवण्यासाठी लागणारं सामान आहे कॅरट, कॅप्सिकम, स्वीटकॉर्नचे दाणे, पोमोग्रेनेट म्हणजे डाळिंबाचे दाणे, आणि थोडासा कॅबेज, थोडेसे टोमॅटो आणि कोथिंबीर. पिझ्झाच्या भाजीसाठी आपल्याला लागणार आहे थोडंसं तिखट, थोडी काळी मिरी पावडर, चवीनुसार थोडं मीठ, हळद. आणि पिझ्झा तयार करताना आपल्याला त्याच्यावर स्प्रेड करायला लागणार आहे थोडं चीज आणि टोमॅटो सॉस. पिझ्झ्याची पोळी तयार करून घेण्यासाठी मी आधीच कणिक भिजवून घेतलेली आहे, त्याच्यात मी थोडंसं मीठही टाकून घेतलं, कढईत थोडं तेल टाकून घेतलंय आणि आता मी गॅस ऑन करते. थोडं आपलं तेल तापलेलं आहे, आता त्या गरम तेलामध्ये मी भाज्या टाकून घेणार आहे. आधी मी कॅप्सिकम टाकते आहे, त्यानंतर मी आता स्वीटकॉर्न टाकणार. स्वीटकॉर्न टाकून झालेत आपले, त्याच्यानंतर आता मी कॅबेज कोबी टाकते आणि मग त्यानंतर आपण कॅरटही टाकून घेणार आहोत आणि मंद आचेवर छान परतून घेणार आहोत. आत्ता मी डाळिंबाचे दाणे नाही टाकत आहे, कारण की जेव्हा आपण पिझ्झा करणार आहोत तेव्हा भाज्या पोळीवर टाकून झाल्यानंतर त्याच्यावर आपण डाळिंबाचे दाणे टाकणार आहोत. ते आत्ता टाकले तर जास्त शिजतील, म्हणून त्याचा वापर आपण नंतर करणार आहोत. आता हळूहळू शांतपणे बारीक गॅसवर छान भाज्या परतवून घेऊया 2-3 मिनिट, जेणेकरून त्या छान अर्धवट तरी शिजतील. अशा प्रकारे आपल्याला त्या परतवून घ्यायच्या आहेत. आता मी यामध्ये थोडेसे टोमॅटो जे आपण घेतले होते ते टाकते आणि परतवून घेते आहे. आपल्या या भाज्या लगेचच शिजतात, मुलांना विटामिन ए मिळतं, नजरही चांगली होते. गाजरमध्ये प्रोटीन्सही भरपूर प्रमाणात असतात आणि कार्बोहायड्रेटही भरपूर प्रमाणात असतात, फायबर्स असतात. सो मुलांना डायजेशनलाही ते अतिशय छान असतं. कॅप्सिकम म्हणजे शिमला मिरचीमध्ये ए विटामिन असतं, सी विटामिन असतं, आणि स्वीटकॉर्नमुळे एक सुंदर अशी टेस्टही येते आणि फ्लेवरही येतो, म्हणून आपण स्वीटकॉर्नचा पण उपयोग करून घेणार आहोत. आता या माझ्या भाज्या छान परतवून झालेल्या आहेत. मी जनरली लोखंडाची कढाई वापरते, कारण आयर्न कंटेंट ॲटोमॅटिक मुलांच्या शरीरामध्ये जातं. शक्यतो जेवढ्या नॅचरल गोष्टी असेल तेवढ्या आपण केल्या तर डॉक्टरकडे जायची गरज पडत नाही. आता मी ह्याच्यामध्ये थोडं जे तिखट आपण घेतलं होतं ते टाकते आहे, थोडं मीठ घेतलं होतं चवीनुसार ते टाकते आहे, थोडी हळद टाकते आहे आणि थोडी काळी मिरी पावडर पण टाकून घेते आहे आणि हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेते. हे मिक्स झालं की आपली पिझ्झासाठी लागणारी जी भाजी आहे ती रेडी आहे. मी पिझ्झा बनवण्यासाठी जो आपण कणकेचा गोळा घेतला होता त्याची जाडसर पोळी लाटून घेतली आहे आणि त्याच्या आतमध्ये तेलाचं हात लावून आपण नेहमी जशी पोळी लाटतो त्याप्रमाणे पूडही करून घेणार आहे, जेणेकरून आपण जेव्हा पिझ्झा बनवणार आहोत तेव्हा त्याला छान लेअर फुटतील आणि क्रिस्पीसुद्धा होईल. जी पोळी लाटून तयार आहे आता, ही पोळी मी तव्यावर टाकली आहे, चारही बाजूनी थोडं तूपही सोडलं आहे आणि पोळीची एकच साईड आपण शेकून घेणार आहोत.
आता मी याला थोडस बटर लावते, तुम्ही तूप सुद्धा लावलं तरी चालेल, पण मग मुलांना बटर लावलेलं आवडतं। आता मी ह्याच्यावर जे आपण टोमॅटो केचप घेतलं होतं ते सगळीकडे स्प्रेड करून घेतेय, तुम्ही बघू शकता। त्याच्यावर मी जी आपण भाजी केली होती की नाही पिझ्झ्यासाठी, ती भाजी छान अशी स्प्रेड करून घेतेय बघा तुम्ही। जनरली आयर्नच्या कढईमध्ये आयर्नच्या तव्यावरच मी या गोष्टी करत असते, जेणेकरून मुलांना स्पेशली आपण असं आयर्न कंटेंट काही खात नाही तर ते ऑटोमॅटिक जातं। आणि शेवटी जुनं ते सोनं जे म्हणतात की नाही, की पूर्वीची लोक आपल्याला सगळं पितळेच्या लोखंडाच्या गोष्टींमध्येच खायला देत होते, तर नॅचरली सगळे विटामिन्स मिनरल्स ऑटोमॅटिक मुलांच्या पोटात जातच होते, जे आता जात नाही आहेत। म्हणून मग आपल्याला फास्ट फूड टाळायचं आहे ना, म्हणून आपण हे सगळ्या गोष्टी करतो आहोत। सगळ्या भाज्या आता मी टाकून झाल्या आपल्या, आता मी ह्याच्यावर मस्तपैकी थोडेसे असे डाळिंबाचे दाणे टाकते आहे, दिसायलाही अतिशय सुंदर दिसतंय। डाळिंबामुळे आपल्याला टिन्स विटामिन्स मिळतात, हिमोग्लोबिन वाढतं, आणि त्याच्यावर आता मी सुंदर असं भरभरून चीज टाकते आहे, ज्याच्यामुळे कॅल्शियमही मुलांना भरपूर मिळत आहे। आणि अशी ही मी पिझ्झ्याची पोळी एका साईडने जी कच्ची ठेवलेली होती ती साईड तव्यावर टाकून घेतली आहे, आणि आजूबाजूने तूप स्प्रेड करते आहे आणि छान कव्हर करून त्याला शिजवून घेणार। लीड उघडून बघूया, आपला सुंदर पिझ्झा छान शिजलेला असणार आहे, त्याच्यावरचा चीजही सुंदरपणे मेल्ट झालेला आहे, आणि असा डिलिशियस कम्प्लीटली न्यूट्रियंट्स असलेला जो आपला पिझ्झा आहे तो रेडी आहे। तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि मुलांना नक्की पिझ्झा खायला द्या। हा पिझ्झा मी खरं तर पिझ्झा कटरने पण कापू शकते, पण पिझ्झा कटरने कापताना काय होतं की तो थोड्याशा भाज्या गोळा होतात, म्हणून मी आता तो सीझरनीच कापून घेते आहे, त्याचे चार पार्ट करते आहे, जेणेकरून ते आपल्याला खायला पण इझी जाणार आहे। आपला पिझ्झा चार पार्टमध्ये कट करून झाला आहे। आता हा ट्रँग्युलर पीस मी कट करून घेतला आहे, अतिशय अप्रतिम सुगंध पण येतो आहे, टेम्प्टिंग दिसतो आहे, आणि आता आपण सगळेच या पिझ्झ्याला ट्राय करूया।